सर्व मान्यवरांचे आभार. सोलापूरमधील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले नागेश करजकी ऑर्किड स्कूल येथे कैलासवासी नागेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 19 मार्चला त्यांच्या प्रतिकृती शिल्पाचं अनावरण करण्यात आलं. शास्त्रीजींनी केलेल्या मंत्रोच्चारात आणि गुलाब पुष्पांची उधळण होत शाळेचे प्रेरणास्थान कैलासवासी नागेश यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, बसवराज शास्त्री, काशीनाथ भतगुणाजी, लक्ष्मीबाई करजगी, संचालिका वनिता करजगी, नंदिनी करजगी, संचालक योगीनाथ करजगी, सोमनाथ करजगी, सुरेंद्र कर्णिक, गुलाब बारड, प्राचार्य रूपाली हजारे, अनिता अनगोंडा, यशराज करजगी आदी मान्यवर उपस्थित होते. पिशवी पिशवी इकडं उभा चार ताराबाई जावा एक दोघं केलेली मदत या सर्व कार्यांना सुरू ठेवण्याची प्रेरणा एका पुत्राच्या अचानक कधीही न येण्याच्या परतीच्या वाटेवर जाण्याने एक न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. कुमार करजगी यांनी ती अखंडपणे चालू ठेवली. प्रारंभी कैलासवासी नागेश करजगी यांच्या स्मृतीस आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांनी केलेली सेवा समाज कार्याची आठवण या प्रसंगी करण्यात आली. नागेशजींच्या आठवणीचे दुःख बाजूला ठेवून दादांनी इंजिनिअरिंग कॉलेज CBSE शाळेची स्थापना केली. सन 2012 त्यांनी पुत्र नागेश यांच्या स्मरणार्थ जुनी मिल कंपाऊंड येथे नागेश करजगी ऑर्किड स्कूलची सुरुवात केली. आज 10 वर्षापूर्वी लावलेले हे रोपटे वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल करत असून दशकपूर्ती सुद्धा पूर्ण होत आहे. शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपल्या मुलाची प्रतिमा दादांना खुणावत असते आणि त्यांच्या आठवणीसाठी त्यांनी नागेश करजगी ऑर्किड स्कूलची स्थापना केली. मुलाची आठवण चिरंतन राहण्यासाठी आणि त्यांच्या नावाची शाळा सुरू केल्यानंतर त्यांचं नाव कायमस्वरूपी सोलापूरमधील शिक्षण क्षेत्रात अजरामर होईल या पद्धतीचं कार्य चालू ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला. यासाठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक भांजे यांनी शाळेचे आजपर्यंतच्या 10 वर्षातील वाटचालीचे भरभरून कौतुक केले. मुंबई पुणे त्या दर्जाचं शिक्षण सोलापूरमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद आणि आभार देखील मानले.
त्याचप्रमाणे सोलापूरमधील उद्योगधंदे निर्माण व्हावेत यासाठी दादांनी कंपनी स्थापन करून जी जमीन दान दिली आहे तिथेच नोकरी मिळावी, उद्योगधंदे उभे राहावेत आणि सोलापूरचा भरभरून विकास व्हावा या उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केलं आहे. तसेच पुढील भविष्य काळासाठी शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी दिया पटेल, रिया म्हेत्रे, संकेत मखना या विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्टपणे भाषणेही केली. सुवर्ण मार्शलासाठी विश्वनाथ बिराजदार, सोलापूर.